जिल्ह्यात बहुतांश भागात पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। तात मिरज तालुक्यातील दुधगाव परिसरात ढगफुटी सदृश पावसाने तुफान झोडपले। ढगांच्या गडगडाटासह अचानक आलेल्या पावसाने 200 अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। दुधगाव बाघनी तसंच कवठेपिरान रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती। मिरज तालुक्यासह तासगाव वाळवा तालुक्यातही जोरदार पाऊस झालाय। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल होऊन पुन्हा परतीचा पाऊस बरसत आहे। बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होतं, अधूनमधून जोरदार पाऊसही पडत राहिला। जत कवठेमका तासगाव वाटपाडी तालुक्यात 2 दिवसानंतर पडलेल्या दमदार पावसानंतर पश्चिम भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। दुधगाव येथे पहाटे 5 वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। तब्बल 4 तास पावसाने झोडपून काढलं। पावसाचा जोर वाढतच राहिल्याने 200 अधिक घरात पाणी शिरले। किराणा दुकान, पानपट्टी, पिठाची गिरणीमध्ये पाणी शिरल्याने भल्या पहाटेच नागरिकांची तारांबळ उडाली। ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतातील सऱ्या भरून वाहत होत्या। बाघनी, दुधगाव, कवठेपिरान ओढे भरून वाहत होते, त्यामुळे ओढ्यांना पुराचं स्वरूप आलं होतं। काही काळ बाघनी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती।